आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जनसेवा सोसायटीला 13,65,000 नफा, वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न. जनसेवा सोसायटीच्या सेवा संस्थेची 68वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. ही सभा अत्यंत खेळीमेळीत पार पडली. यावेळी सभासदांनी सर्व विषयाला टाळ्या वाजवून मंजुरी दिली. जनसेवा सोसायटी कोल्हापूर जिल्ह्यातील नावाजलेली सोसायटी आहे. या संस्थेची वार्षिक सभा नुकतीच पार पडली. या सभेवेळी स्वागत संस्थेचे चेअरमन सुरेश कलगुटगी यांनी केलं, तर प्रास्ताविक परशुराम सावंत यांनी केलं. या सभेला सर्व सभासदांनी हजेरी लावली होती. अहवाल वाचन संस्थेचे सचिव कुबेर केकले यांनी केलं. यावेळी सभासदांनी आपल्या शंका कुशंका मांडल्या. एकंदरीत नेहमीप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभा ही खेळीमेळीत पार पडली. यावेळी संस्थेचे माजी चेअरमन केशव राऊत म्हणाले, 30 नोव्हेंबर 2016 सोसायटीने हातभार लावून जनसेवा दूध डेअरीची स्थापना केली असून डेअरीचा निव्वळ नफा 2,12,000 झाला असून सुरुवातीला उत्पादक सभासद संख्या कमी होती. त्यातच गावातील असणाऱ्या डेअऱ्यांमधील जास्तीत जास्त बोनस देणारी दूध संस्था आहे. या संस्थेमार्फत शुभ कार्यासाठी पाण्याचा टँकर, खुर्च्या आदी विविध उपक्रम राबवले जात आहेत. तसेच भविष्यात मंगल कार्यालय बांधण्याचा मानस असल्याचे घोषणा यावेळी त्यांनी केली. 1950 स्थापन झालेली जनसेवा सोसायटी ही मातृसंस्था आहे. गेली 68 वर्षे ही संस्था प्रगतीपथावर आहे. ह्यावर्षी 68 अहवाल सालामध्ये आम्हाला 13,65,000 रुपये निव्वळ नफा झाला. संस्थेने विविध उपक्रम राबविले आहेत, त्यामध्ये टँकर, खुर्ची, गाळे भाडे असं. जनसेवा विविध कार्य विकास संस्था महाराज धानुळे 1950 रोजी स्थापन झाली. आज तापर्यंत या संस्थेला अनेक मान्यवरांनी, जे हयात आहेत जे हयात नाहीत अशा सर्वांनी त्यांच्या कर्तव्यकार्याप्रमाणे आपण संस्थेला प्रगतीपथावर नेण्याचं काम केलेलं आहे. आणि आज आमची संस्था धानोळीमधली मातृसंस्था असून ही मोठ्या डौलानं